देश और दुनिया की तमाम छोटी बड़ी खबरों से अपडेट रहने के लिए हमारा चैनल सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन के लिए बेल आइकन दबाना न भूलें। सैनिकांना आपल्या गावात कधी कुठले सण उत्सव होतात याची माहिती असली तरी देशबांधवाच्या संरक्षणाचे भान कर्तव्याशी बांधील राहून सीमेवर तैनात असतात। रक्षाबंधनानिमित्त विद्यार्थिनींनी पाठवलेल्या एका राखीने सैनिकाचे आत्मबल वाढते। रक्षाबंधनाच्या धाग्यातून सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करण्याची संधी खामगाव येथील माऊली सायन्स अकॅडमीचे रितेश नागलकर यांनी उपलब्ध करून दिली। माउली साइंस अकेडमी की ओर से हमने विद्यार्थियों ने जो राखी बनाई है वो हमारे सैनिक भाइयों को हम माउली साइंस अकेडमी के श्री नागलकर सर की ओर से हम उन्हें भेज रहे हैं। उपक्रमातून अकेडमीच्या सुमारे 70 ते 80 विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या राख्या सैनिकांना पाठवण्यात येणार आहेत। अकॅडमीची विद्यार्थिनी आम्ही सगळ्यांनी मिळून राख्या तयार केलेल्या आहे। जे सैनिक आपल्यासाठी दिवस रात्र जी मेहनत करतात आपल्या बहिणी किंवा आईला भेटू नाही शकत त्यांच्यासाठी आम्ही राख्या तयार केलेल्या आहे आणि त्यांचाही सण हा उत्साहात साजरा हो त्यासाठी आम्ही राख्या पोस्टाने पाठवलेल्या आहे। या उपक्रमाला प्राध्यापक सय्यद, प्राध्यापक तृप्ती पारसकर, प्राध्यापक सचिन बेलोकार, प्राध्यापक सागर उमरकर सर यांनी साथ दिली। जनोपचार द रियल न्यूज कडून नितेश मानकर यांचा खास रिपोर्ट। आज जो आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे जे आपले सैनिक बांधव आपल्या देशाचं संरक्षण करत आहे त्यांच्यासाठी आम्ही एक छोटासा प्रोग्राम राबवलेला आहे। आमच्या विद्यार्थिनींनी स्वतःच्या हातांनी तिरंगा राखी बनवून आणि सर्व विद्यार्थिनी मिळून आम्ही त्या राख्या पोस्टाने आज पोस्ट करणार आहोत आणि रक्षाबंधनच्या दिवशी आणि रक्षाबंधनच्या नंतर 2 ते 3 दिवस लद्दाख, त्याच्यानंतर पुणे, श्रीनगर या ठिकाणी आम्ही या राख्या पोस्टाद्वारे पाठवून जाणार आहोत।